बरेच आपले सबस्क्रायबर हे इंट्राडे मध्ये असो किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये असो हे चांगला प्रॉफिट कमवत आहे. बट माझा उद्देश असा आहे की सर्वांनी जे काय आपले सबस्क्रायबर आहे जे आपले व्हिडिओ रोज बघतात त्या सर्वांना चांगला प्रॉफिट होणं गरजेचं आहे. हे माझा एक उद्देश आहे आणि टार्गेट आहे. त्याच टार्गेट आणि उद्देशासाठी मी रोज मार्केट अनालिसिसची व्हिडिओ बनवत असतो. बट मित्रांनो, फक्त व्हिडिओ बघून किंवा यानुसार ट्रेड घेऊन तुम्हाला फक्त होणार नाही, त्यासाठी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे आणि आपल्या लेवल्सचा वापर परफेक्ट जमणं गरजेचं आहे आणि लेवल्सवर ट्रेड घेणं जमणं गरजेचं आहे. सो नीट आपल्या लेवल्सवर प्रॅक्टिस करा. पहिले पाच ते दहा दिवस तुम्ही वॉच करा. मी ज्या व्हिडिओ बनवतोय मार्केट अनालिसिसच्या त्या परफेक्ट वर्क कशा होत आहे, तुम्हाला ब्रेकआउट झालं कशी ट्रेड घ्यायची, ऍटलीस्ट तुम्ही पेपर ट्रेड करा. फक्त 10 दिवस म्हणतोय मी, पेपर ट्रेड पण रोज करू नका कारण त्याच्याने सायकोलॉजी चेंज होत असते माणसाची. तर नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर आज पुन्हा तुमच्यासाठी मी मार्केट अनालिसिसवर व्हिडिओ घेऊन आलो आहे की सोमवारी मार्केट कोणत्या दिशेने जाऊ शकतं आणि तुम्हाला कोणत्या पॉइंटला एंट्री करायची आहे स्टॉक्समध्ये आणि इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी बँक निफ्टीमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले आपण निफ्टी पासून सुरुवात करू. तर निफ्टीवर मी एक ट्रेंड लाईन, ही रेड कलरची ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला, ती मार्क केली आहे. बट फक्त ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर तुम्हाला ट्रेड घ्यायची नाहीये. मी 1 मिनिट 50 आणि 200 EMA ओपन करतो आहे. तुम्हाला नक्की करायचं काय की जेव्हा ही ट्रेंड लाईन पण ब्रेक होईल आणि ही जी 50 EMA ची जी लाईन आहे ती आणि ही जी ब्लॅक लाईन, सो हे 3 कन्फर्मेशन आहे आपल्यासाठी. हे 3 ब्रेक झाले म्हणजे 14876 ची लेवल, ही जी ब्लॅक लाईन आहे 14876 ची लेवल ब्रेक झाल्यावर तुम्हाला एंट्री करायची आणि तुमचा फर्स्ट टार्गेट इथपर्यंत असणार म्हणजे 14955. त्यानंतर सेकंड एंट्री पण घेऊ शकता तुम्ही ही लेवल ब्रेक झाल्यावर 14955 ची. थर्ड टार्गेट असणारे 15008 ची एक लेवल आहे. त्यानंतर एक मॅक्झिमम टार्गेट आहे 15063 ही लेवल आहे 15063. सो हे टार्गेट तुम्हाला बाईंगसाठी निफ्टीमध्ये असणार आहे. त्यानंतर आपण बघूया सेलिंगसाठी तुम्हाला करायचं काय. तर सेल एक तर मे बी हे ब्रेक झाल्यावर तुम्ही घेऊ शकता ही लाईन म्हणजे 14799 ची लाईन. आणि एक सेफ ट्रेडर असेल ती 200 EMA आणि ही जी ब्लॅक लाईन, हे दोघं जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्ही सेल करू शकता. आणि मे बी एकाच कॅन्डलमध्ये दोघं ब्रेक होण्याची शक्यता आहे 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. सो हे ब्रेक झाल्यावर तुम्ही सेल ट्रेड घेऊ शकता आणि तुमचं टार्गेट असणार डायरेक्टली 14710 एक इम्पॉर्टंट लेवल आहे 14710. देन तुमची नेक्स्ट लेवल आहे इम्पॉर्टंट म्हणजे इथून फॉल झालं किंवा इथे एक ट्रेड घेऊ शकता तुम्ही हे ब्रेक झाल्यावर 14710 लेवल झाल्या ब्रेक झाल्यावर एक सेकंड ट्रेड पण घेऊ शकता. त्यावेळेस तुमचं टार्गेट असणार आहे 14616 आणि नेक्स्ट टार्गेट आहे 14569. सो या लेवल्स इम्पॉर्टंट आहे सेलिंगसाठी मित्रांनो. आय होप तुम्ही इन द मनी कॉल ऑप्शन वापरूनच ट्रेड करत असाल, त्याच्याने तुमचा जो काय लॉस हा कमी होत असेल. कारण आउट ऑफ द मनी हे जे असतात ते एकच कॅन्डल रिव्हर्स आली का तुमचं पूर्ण प्रॉफिट खाऊन जात असतात. सो इन द मनी प्रेफर करा तुम्ही, काही दिवस तरी इन द मनी वापर करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर आपण बँक निफ्टीकडे वळूया. तर बँक निफ्टीत पण बघू शकता एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे, रेड कलरची ट्रेंड लाईन आहे. सो तुम्हाला ट्रेड कधी घ्यायची त्यासाठी मी 5200 EMA एकदा ओपन करतो. सो हे जेव्हा ब्रेक होईल ट्रेंड लाईन, सो तुम्हाला बाय करायचं लगेच नाही आहे. 50 EMA आणि ही जी ब्लॅक लाईन आहे म्हणजे 32730 ची जी लेवल आहे ती ब्रेक झाल्यावर तुम्हाला एंट्री करायची आहे. तुमचं फर्स्ट इमिजिएट टार्गेट असणारे 200 EMA चं टार्गेट तुम्ही अचीव होऊ शकता जर 50 EMA ब्रेक झाला तर, ठीक आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट लेवल आहे इम्पॉर्टंट 33189 ची, तो इथपर्यंत तुमचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. त्यानंतरचं नेक्स्ट एक मोठं टार्गेट आहे 33600 या लेवल्स तुम्ही बाईंगसाठी घेऊ शकता. आणि एक लास्ट टार्गेट आहे 33946, जास्त मार्केट बुलिश असलं तर या लेवल्स तुम्ही अचीव करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण सेलिंगसाठी बघूया. तर सेल तुम्हाला कोणत्या पॉइंटला करायचं आहे, तर सेल ही जी लेवल आहे बघू शकता इथे एक चांगला एक सपोर्ट घेतला आहे. सो ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्ही इझिली सेल करू शकता आणि तुमचं एक मोठं टार्गेट आहे डायरेक्ट 31956, ठीक आहे. एक 400 ते 450 पॉईंटचं एक टार्गेट आहे बँक निफ्टीमध्ये ही लेवल जर ब्रेक झाल्यावर, ठीक आहे. आणि गॅप अप गॅप डाऊनवर पण लक्ष द्या, जास्त ह्यूज गॅप अप गॅप डाऊन असलं तर अवॉइड करा ट्रेड घेणं किंवा त्याला एक सस्टेन होऊ द्या. समजा उद्या मार्केट इथेच ओपन झालं डायरेक्ट गॅप अप, सो एकदा रिव्हर्सल येऊ द्या, या लेवलला टेस्ट केला आणि तरच तो वर जाणार आहे. सो ही लेवल टेस्ट केल्यानंतर जेव्हा एक ग्रीन कॅन्डल बनेल तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि तुमचं नेक्स्ट टार्गेट असणार. तर अशा रीतीने काम करत, तर त्याचप्रमाणे जर ह्यूज गॅप डाऊन झालं तर पुन्हा इथे
तर ही लेवलला काय करतोय ते बघायचं, ठीक आहे. किंवा रिव्हर्सल पण जाऊ शकतो, सो रिव्हर्सल येऊन तुम्ही एक सेल ट्रेड पुन्हा इथे घेऊ शकता, किंवा गॅप डाऊन ओपन झालं त्या लेवलला टेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतो. तो या गोष्टींवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तो सेलिंगसाठी तुमचं फर्स्ट टार्गेट असणार 31,956, सेकंड टार्गेट 31,813 आणि लास्ट टार्गेट 31,654. हे तीन टार्गेटसाठी तुम्ही सेलिंग करू शकता बँक निफ्टीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे अदानी पोर्ट्स. अदानी पोर्ट्समध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि त्यात कन्सोलिडेशन चांगलं झालंय. सो ब्रेकआउट आल्यावर एक चांगली मुवमेंट येऊ शकते. समजा वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिलं तर तुम्ही बाय करू शकतात आणि तुमचं फर्स्ट टार्गेट असणारे 852.60 एक लेवल आहे बाईंगसाठी. त्यानंतरचं जे नेक्स्ट टार्गेट आहे एक मोठं टार्गेट 884.60 आणि हे जेव्हा ब्रेक होईल तो मार्केट म्हणजे अदानी पोर्ट्स आहे तो त्याचा लाईफ टाईम हाय अचीव करणार आहे, म्हणजे एक नवीन हाय तयार होणार आहे. सो ही लेवल पण ब्रेक झालीच उद्या किंवा परवामध्ये तो तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज करू शकता आणि जेवढं मॅक्झिमम टार्गेट येईल वरच्या साईडला तेवढं घेऊ शकता किंवा पिवॉट पॉईंट ह्या इंडिकेटरचा वापर करून टार्गेट्स घेऊ शकतात, ठीक आहे. आणि सेलिंग साईडला आपल्याला बघायचं आहे तर सेल कधी करायचं आहे, तो ही लेवल जेव्हा खालच्या साईडला ब्रेक होईल तेव्हा तुम्ही सेल करू शकतात आणि एक 20 रुपयाचं टार्गेट आहे 803.20 पर्यंत. सो 803.20 एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि त्यानंतर एक मोठं टार्गेट आहे ह्यूज टार्गेट नंतर 763.70. सो हे दोन टार्गेटसाठी तुम्ही सेल करू शकता अदानी पोर्ट्स, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे JSW स्टील. तो JSW स्टीलवर एकदम सिम्पल अनालिसिस आहे आणि सिम्पल अनालिसिस नेहमी वर्क करत असतं हे लक्षात ठेवा. तो ही जेव्हा लेवल ब्रेक होईल म्हणजे 622.90 लेवल ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला इझिली बाय करू शकता हा स्टॉक, कारण ही लेवल एक चांगली लेवल आहे. बघा इथे एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट, तो ओपनिंग पण तिथे झाली, क्लोजिंग पण तिथे झाली, जो कालची ओपनिंग क्लोजिंग तिथे झाली. सो ही लेवल ब्रेक केल्यावर तुम्ही बाय करू शकता. फर्स्ट टार्गेट हे असणार आहे, जर ही लेवल ब्रेक झाली तर हे टार्गेट आरामशीर अचीव तर होईलच आणि हे ब्रेक होईल पुन्हा JSW स्टील हा पण लाईफ टाईम हायवर जाणार आहे. सो ही जे लेवल जर ब्रेक झाली तर एक मॅक्झिमम अजून टार्गेट अचीव होऊ शकतो, ते पिवॉट पॉईंट इंडिकेटरचा वापर करून तुम्ही मॅक्झिमम 2 पिवॉट किंवा 1 पिवॉट हे टार्गेट याच्यावर घेऊ शकतात. तो ब्रेक झाल्यावर तुम्ही इमिजिएट एंट्री करा आणि स्टॉप लॉस ट्रेल करत चला. खूप मोठं टार्गेट JSW स्टील मध्ये तुम्हाला अचीव होऊ शकतं, बिकॉज स्टील सेक्टर जे आहे ते चांगलं जोरात चालू सध्या, ठीक आहे. आणि सेल कधी करायचंय तर हे बघा, हे कन्सोलिडेशन दिसतंय, हे कन्सोलिडेशन ब्रेक झाल्यावर तुम्हाला सेल करायचंय. तुमचं फर्स्ट टार्गेट आहे 572 लेवल आहे, देन सेकंड टार्गेट आहे 550.45. एक ह्यूज टार्गेट मी सेल साईडला सुद्धा दिलंय, फक्त बाईंग साईडलाच बसू नका. स्टॉकवर जर याच्या खाली आला तर तुम्ही सेल करू शकता आणि लक्ष पण ठेवा की हा स्टॉक इथून पुन्हा रिव्हर्सल जाऊ शकतो, कारण इथे चांगलं एक कन्सोलिडेशन झालंय. तो ही लेवल पण इम्पॉर्टंट आहे, इथून रिव्हर्सल जाईल. तर सो रिव्हर्सल ट्रेड सुद्धा तुम्ही घेऊ शकतात इथून. समजा या लेवल पर्यंत आलं आणि इथे एक ग्रीन कॅन्डल ओपन केली, सो तुम्ही बाय करू शकतात. हे टार्गेट पर असणारे, सेकंड टार्गेट हे असणारे, तो अशा रीतीने तुम्ही याच्यात काम करू शकता, ठीक आहे. किंवा असं पण होऊ शकतं उद्या ही लेवल ब्रेक होईल, एवढं टार्गेट अचीव झाल्यानंतर इथून रेड कॅन्डल बनायला चालू होईल, तर तुम्ही शॉर्ट पण करू शकता त्या टायमाला, कारण डबल टॉप पॅटर्न फॉर्म होईल. हा एक टॉप आणि हा एक टॉप, म्हणजे इकडच्या साईडला बनेल तो, ठीक आहे. अशा रीतीने तुम्ही सेल पण करू शकता या पॉईंट पासून, जर तिथून रेड कॅन्डल बनली ह्यूज कॅन्डल तिच्यात व्हॉल्यूम पण चांगला असेल, ठीक आहे, तर तुम्ही अशी ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉक आहे HDFC बँक. HDFC बँक मध्ये पण कन्सॉलिडेशन आपल्या या ज्या दोन लेवल्स होत्या, सो या दोन लेवलच्या मध्येच कन्सॉलिडेशन झालंय, ठीक आहे. आणि एक छोटा हेड अँड शोल्डर पॅटर्न पण तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. बट हा छोट्या टाइम फ्रेमवर आहे, सो छोट्या टाइम फ्रेमवर पॅटर्न हे कमी वर्क करतात ॲज कम्पेअर टू हायर टाइम फ्रेम. मोठ्या टाइम फ्रेमवर ते चांगले काम करतात. सो आपल्याला फक्त या पॅटर्नवर डिपेंड नाही राहायचंय, सो आपल्या लेवल्सवर पण वर्क करायचंय. तर तुम्हाला HDFC बँक जर बाय करायचा असेल तर हे बघा, इथे दिसतंय 50 EMA आणि ही जेव्हा लाईन ब्रेक होईल, म्हणजे 1431 ही लाईन आणि 50 EMA जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला एंट्री करायची. तुमचं टार्गेट आहे 1440 फर्स्ट टार्गेट आहे, एक 10 रुपयाचं टार्गेट, आणि देन सेकंड टार्गेट आहे 1450 आणि मॅक्झिमम चान्सेस आहे की 1450 पण टचू शकतं, कारण 200 EMA त्याच्या आसपास आहे. सो बाय चान्स असेल तर नक्की घ्या HDFC बँकेत आणि एक मॅक्झिमम टार्गेट पण घेऊन टाका, 1464 लेवल आहे, ठीक आहे. त्यानंतर HDFC बँकेत सेल
करू शकतो का, कारण इथे एक पॅटर्न बनला आहे तुम्हाला दिसत असेल नीट, हेड अँड शोल्डर. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला जसे तुम्ही बुक मध्ये रीड करणार किंवा नेटवर सर्च करणार तसे ऍक्च्युअल मध्ये पॅटर्न दिसणार नाहीये तुम्हाला चार्टवर, हे लक्षात ठेवा. तुम्हाला अझ्युम करावं लागतील थोडेफार का होईना. ठीक आहे, तर तुम्हाला HDFC बँकेत जर सेल करायचं तर ही लेवल इम्पॉर्टंट, ही ब्रेक झाल्यावर आणि व्हॉल्यूम हाय असेल तर तुम्ही सेल करू शकता. आणि फर्स्ट इमिजिएट टार्गेट 14-12 असणार आहे, त्याच्यानंतर एक नेक्स्ट टार्गेट 14-01, त्यानंतर एक टार्गेट आहे 13-94. सो हे तीन टार्गेटसाठी तुम्ही सेल करू शकता HDFC बँकेत. त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉक आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्समध्ये तुम्ही बाय करू शकता 50 MA 200 MA. मी ओपन करून दाखवतो, एक जो सेफ ट्रेडर असेल तो हे 50 MA जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि एखादी लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत बाय करणार नाही. बट तुम्ही जर रिस्क असणार तर ही जी ब्लॅक लेवल आहे म्हणजे 4896, त्याला जर 896 लेवल ब्रेक झाली तर तुम्ही एंट्री करू शकतात. तुमचं टार्गेट 50 MA पण असू शकतं, किंवा जो सेफ ट्रेडर आहे तो ही लेवल आणि ही 50 MA ब्रेक झाला म्हणजे 4940 लेवल जेव्हा ब्रेक होईल आणि 50 MA ब्रेक होईल तेव्हा तुम्ही एंट्री करू शकता. त्यामुळे तुमचं टार्गेट असणार आहे 4974 फर्स्ट टार्गेट, देन 5016, देन हे लास्ट टार्गेट 5060 आणि ही जी ब्लॅक लाईन म्हणजे 200 EMA ची लाईन. सो यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. आणि बजाज फायनान्समध्ये तुम्ही सेल कधी करू शकता, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल म्हणजे कालचा लो जो होता तो ब्रेक झाल्यावर तुम्ही सेल करू शकतात बजाज फायनान्समध्ये. तुमचं एक मोठं टार्गेट आहे सेलिंगसाठी 4787. ठीक आहे, आणि नेक्स्ट टार्गेट आहे 4753, या दोन इम्पॉर्टंट लेवल्स. आणि स्टॉक जर तुम्ही सेल केला आणि या लेवलच्या खाली गेला 4753 खाली तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता किंवा पिवट पॉईंट इंडिकेटरचा वापर करून टार्गेट्स घेऊ शकता खालच्या साईडला सुद्धा. आणि पिवट पॉईंट इंडिकेटरची जर तुम्ही आपली व्हिडिओ बघितली नसेल तर पहिले जाऊन बघा. आणि मित्रांनो, जे आपले नवीन चॅनलवर सबस्क्रायबर असतील त्यांनी आपल्या प्लेलिस्टमधल्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर बघा, एक चांगलं नॉलेज मी त्यात दिलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत बस एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की मला तुमचा रिस्पॉन्स देत चला, जेणेकरून मला पण कळेल की पुढे काय अपडेट्स आणायचे आहेत. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.